देवी होळकर मान्य करे तुम्हाला पटन दाबायची की पवार साहेबांना 440 वोटचा करंट लागला पाहिजे इतक्या जोरानं पटन दाबायचं. किती वर्ष वय त्यावरवी त्यांना आपल्या पार्टीचा अध्यक्ष ठरवता आला नाही, अध्यक्ष ठरवता आला. 30,000 उभार लोक बसले. माननीय देवेंद्र एकनाथजी देवेंद्रजी आणि एकनाथच्या सरकारनं निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? औरंगाबादचं नाव, उस्मानाबादचं नाव आणि अहमदनगरचं नाव अहिल्या देवी होळकर मान्य केलं तुम्हाला. कुणाकडून मान्य हात वर करा. सर्वमान्य आता शरद पवार साहेब काय म्हणतात? मी कधीही औरंगाबादचा संभाजीनगर म्हणणार. काय म्हणेन आता? काय करायचं आता? काय करायचं आता? काय करायचं? खाली हुंक. 2024 मध्ये असा करंट द्या, 440 वोल्टचा करंट तुमच्या मशीन मध्ये लागतं, मशीन मधून अशी जोराने बटन दाबायची की पवार साहेबांना 440 वोल्टचा करंट लागला पाहिजे इतक्या जोराने बटन दाबायचं. मला कळत नाही, शरद पवार साहेबांनी 3 दिवस महानाट्य केलं, राष्ट्रवादी काँग्रेसचं महानाट्य झालं, घरगुती वदनाट्य झालं. त्या नाट्यामध्ये शरद पवार साहेबांनी काय केलं? पार्टीची भाकरी फिरवायची म्हणले. काय म्हणले? काय म्हणले सांगा? काय म्हणले तुम्हाला? हुशार लोक भाकरी फिरवायची म्हणजे काय फिरवायची? आमच्या आईला माहिती आहे बसलेल्या, भाकरी फिरवायची म्हणले. काय फिरवली का भाकरी? 84 वर्ष वय जाण्यावरवी त्यांना आपल्या पार्टीचा अध्यक्ष ठरवता आला नाही, अध्यक्ष ठरवता आला. शेवटी काय निर्णय घेतला? या वयातही मीच अध्यक्ष राहील. आणि अजित पवार साहेब काय बोलले? काय बोलले अजित पवार साहेब? किमान मला संघटनेच एक फोटोच पद द्यावं. काय म्हणतात अजित पवार साहेब? मला संघटनेच एक फोटोच पद द्या, मी संघटनेत काम करतो. ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भारतीय जनता पार्टी कशी आहे? मी 1992 मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून शेवटच्या लाईन मध्ये बसणारा कार्यकर्ता होतो, खाली बसणारा कार्यकर्ता होतो. शेवटच्या लाईन मध्ये नितीन गडकरी साहेब, देवेंद्र फडणवीस, आम्ही तिघही भारतीय जनता पार्टीचा काम करायचो. रावसाहेब म्हटले शेवटच्या लाईन मध्ये बसणारा कार्यकर्ता होतो. मला अभिमान आहे शेवटच्या लाईन मध्ये बसणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर बोलतो आहे. ही भारतीय जनता पार्टी आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आमदार तर कुठं आमदार तयार होतात, खासदार तर कुठं खासदार होतात, पण आपल्या पार्टीमध्ये कर्तृत्ववान कार्यकर्ता असेल त्याला कोणी थांबू शकत नाही. त्यामुळे सती चिंता करू नको. आपल्या पार्टीमध्ये जो काम करेल, आपल्या पार्टीमध्ये जो काम करेल, रावसाहेब बघा, रावसाहेबांनी पूर्ण आयुष्य आपलं त्यांच्या 45 वर्ष आयुष्य बूथवर काम करता करता केंद्रामध्ये मंत्री. आज बघा रावसाहेबांचं आमचं जीवन आहे. त्यामुळे या पक्षामध्ये काम करण्याला काही अडचण नाहीये. आणि काल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 बोर्ड लागले. कशाचे बोर्ड लागले? राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 मुख्यमंत्री जाहीर केले. पहिला मुख्यमंत्री कोण सांगा ना? पहिला मुख्यमंत्री कोण? सुप्रियाताई. दुसरे थांबू ना, ते जरा तिकडे जरा बदल जरा जोरदार आहे. अजित पवार. तिसरे जयंत पाटील. यांना हे माहित आहे आम्ही कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. जेव्हा एकनाथ शिंदे सारखा मर्द मराठा आणि देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी या महाराष्ट्राला मिळाला आहे, कधी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. काम वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये काँग्रेस पार्टीने बोर्ड लावले. काय बोर्ड लावले? काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोणाला कोणाचा बोर्ड लावला? काँग्रेसमध्ये बोर्ड कोणाचा लागला? हा ना
फेसबुकवर लावून गेला कोणी महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाल्यानंतर एकही दिवस मंत्रालय देणार नाही. मी नाही म्हणलंय, देवेंद्रजी नाही म्हटलं, शरद पवार साहेबांनी सांगितलं. उद्धव ठाकरे असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले होते जे फक्त दोनच दिवस मंत्रालयामध्ये आले, ज्यांच्या खिशामध्ये फिरत नव्हता असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला. आणि त्यांनी कोणते नाव दिले आता? एक तर मला करा नाही तर माझ्या उद्धव ठाकरेला चिंता आहे आदित्य ठाकरेची, सोनिया गांधीला चिंता आहे आणि शरद पवार साहेबांना चिंता आहे आणि बीजेपी कोणाला चिंता आहे का? भाजप कोणाला चिंता आहे?